हरिओम, मी विजया सुनील मुधोळकर, शुक्रवारपेठ उपासना केंद्र. मी माझा बापूंचा अनुभव आलेला छोटासा सांगणार आहे. लॉकडाऊनच्या पिरियडमध्ये बापूंनी आपल्याला ऑनलाईन टी व्हीमार्फत उपासना चालू केलेली. शनिवारचा दिवस होता आणि उपासनेची वेळ होती, पण माझ्या घरचे मिस्टरांचं डोळ्याचं ऑपरेशन झाल्यामुळे मला औषध आणायला जायचं होतं. त्याच्यासाठी मी औषध आणायला गेले. औषधं घेऊन येताना परत एक मोटरसायकल फोर व्हीलरवाले मला चार गाड्यांना ठोकरून, पोलीस व्हॅनला ठोकरून, पाचवी गाडी म्हणजे माझ्या गाडीला ठोकरलं. ते ठोकरलं म्हणजे अशा पद्धतीने ठोकरलं की मी जवळजवळ एक 15-20 फूट फरफटत गेले आणि माझा हात गाडीच्या क्लचमध्ये अडकला. आणि तो अडकला तो अशा पद्धतीने अडकला की डाव्या हाताचं मधलं तिसरं बोट आहे ते एस ह्या आकाराचं पूर्ण मसल सगळी गेली होती आणि नुसतं हात माझं बोट माझं हाड फक्त राहिलं होतं. मला ते ठोकरल्यानंतर शेजारी जे लोक होते त्यांनी उचलून कडेला उभं बसवलं, मेडिकलचं दुकान होतं तिथं बसवलं आणि एकाने हात धरला आणि सेम बापूसारखी व्यक्ती, सेम म्हणजे काही फरक नाही, त्यांनी आले माझा हात उचलला आणि लगेच दुसरे दादांसारखे दिले आणि खिशातनं रुमाल काढला आपला लाल चेक्सचा. त्या रुमालीनी पटपट माझा रक्तबंबाळ झालेला हात पुसला आणि तो हात वरती बापूंनी वरती धरून ठेवला. अरे तिला दाखवू नको, तू असाच धर म्हटले. मेडिकलवाल्यांकडनं गॉज घेतला, ते गॉज पूर्ण बांधलं त्याला दाखवू नको. मग ते मला लोक म्हणायला लागले की तुम्ही कुठले, काय, कुठून आलाय, काय, कसं पडला काय. तर नाही म्हटलं, थांबा 2 मिनिटं, मला भोवळ यायला लागलेली, मी फक्त साखर मागितली, साखर दिली. आणि माझ्या घरच्यांना जेव्हा फोन केला तेव्हा माझे दीर 15-20 मिनिटांनी आले. दीर समोर आल्याबरोबर ते दोघेही निघून गेले आणि अशी परिस्थिती होती की माझ्या मधल्या बोटामध्ये काहीही नव्हतं. म्हणजे बघणारे प्रत्येकजण म्हणत होते की आता हे सगळं बोट गेलेलं आहे, अशा निकामी अवस्थेत ते बोट होतं. त्यानंतर मी पाऊन तास दवाखान्यासाठी हिंडले, पण मला दवाखाना शेवटी मिळाला. आणि त्या शेवटी मिळाल्यानंतर ते पण डॉक्टर घरनं बोलवून आणले. कोरोनाचा पिरियड असल्यामुळे संध्याकाळी कोणी डॉक्टर उपलब्ध नव्हते, घरून डॉक्टर बोलवून आले. त्या डॉक्टरांना रिक्वेस्ट केली की दीरानी आमच्या की थोडंसं लागलं आहे, या तुम्ही पटकन. मग ते आले. आल्यानंतर त्यांनी बघितलं, तर बघितल्यानंतर ते परत आत गेले आणि परत आले. का आले तर मला पण काही समजलं नाही. मी म्हटलं काय मला जास्त काय काय नाही काकी तुम्ही गप्प बसा. त्यांनी स्वतः कोण स्टाफ नव्हता ना कोरोनामुळे, त्यामुळे त्या डॉक्टरनी पण स्वतः सलाईनला ते माझं पाणी नव्हतं, त्यामुळे त्यांनी त्या स्वतः हात धुतला. कारण मला ते पण कसं तरी वाटायला लागले, हात कसा. तर अक्षरशः 2 ऑपरेशन होतील इतके माझे टाके माझ्या त्या मधल्या बोटाला पडले होते की ते बोट वर्किंगमध्ये येणार नव्हतं ही डॉक्टरांना खात्री होती. पण बापूंनी मला त्या दिवशी त्या बोटाला 18% पडले जवळजवळ. पण त्या बोटाला कुठल्याही प्रकारचं त्याला आता खून नाही आहे त्या बोटाला, की तुम्ही बोट बघू शकताय. ह्या बोटाला माझ्या एस आकाराचं पूर्ण फाटलेलं आहे, पूर्ण हे भाग सगळे गेलेले आणि राहिलेलं ते फक्त. डॉक्टरांना वाटत होतं की माझी आतली लिगामेंट खराब झाली असेल, त्यामुळे त्यावेळी ते काय बोलले नाहीत. दुसऱ्या दिवशी सकाळी मला जेव्हा बोलवलं तेव्हा मी गेल्यानंतर मी म्हटलं काकी कशा आहात, मला त्यांनी विचारलं. मी म्हटलं ओके आहे म्हटलं. तर मला म्हणलं, मी म्हटलं सर मला जास्त लागलं आहे. काही नाही म्हणजे जास्त काही नाही तुम्हाला लागलं, मी फक्त तेवढ्या वेळात तेवढ्या टाक्यांमध्ये 2 ऑपरेशन करू शकलो असतो. 14 टाके पडणे इतकी मोठी जखम होती, पण त्या जखमेतनं असं नाही, आत्ताही मला वाटत नाही की माझ्या त्या बोटाला 13-14 टाके पडलेत किंवा इतकं काही इजा झाली आहे, काही नाही. तुम्ही मला सांगा की एक कारवाला येतोय आणि ठोकरून नेतोय 15-20 फूट, पण त्यावेळी मला काही नाही. फक्त माझ्या हातातल्या दोन्ही हातात नेहमी माझ्या बांगड्या असतात, त्या पूर्ण बांगड्या काचेच्या माझ्या फुटल्या होत्या, पण हाताला माझ्या कुठंही लागलं नव्हतं, फक्त बोटाला लागलं होतं. म्हणजे ही कृपा कोणाची. मी मोटरसायकलवरनं पुढं ढकलत गेले, स्कूटीवरनं माझ्या पुढं ढकलत नेलं, गाडी गेली पुढे आणि मी रस्त्यावर पडले खाल डोकं वर पाय अशा स्थितीत. पण मला दुसरी कुठे जाऊ नये. म्हणजे हे जे पुढचं आयुष्य आहे ते बापूंनी तिला काही सांगू नको ह्याच्यात मला सगळं सांगितलं. हे पुढचं जे माझं आयुष्य आहे ते सगळं बापूच्या चरणी आहे आणि बापूला समर्थ आहे. म्हणून बापू आपल्या भक्तांच्या पाठीशी किंवा जो श्रद्धा करतो त्याच्या पाठीशी का कुठल्या आणि कशा रूपाने आणि कसा येतोय. कारण मला लवकर यायची, मी नेहमी उशिरा औषध आणायला जाते, त्या दिवशी लवकर गेले कारण मला उपासना बघायची होती. माझी उपासनाची वेळ तुटून ये म्हणून मी ते एवढं घाई गडबडीत गेले, पण मला सगळं सावरलं ते बापूंनी आणि दादांनी. म्हणून माझं पुढचं जे आयुष्य आहे ते सर्व बापूचरणी विलन. नाथ सवित, हरिओम, श्रीराम अंबद.